नमस्ते महाराष्ट्र, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आज जागतिक रक्तदाता दिवस. 14 जून 1868 रोजी महान शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीन यांचा जन्म झाला आणि त्यांनीच मानवी रक्ताच्या एल्युटिनच्या अस्तित्वाच्या आधारे रक्ताचे कण ए बी आणि ओ या गटांमध्ये वर्गीकरण केलं. या वर्गीकरणानं वैद्यकीय शास्त्रात अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान दिलं. दरवर्षी शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टीन यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जागतिक रक्तदाता दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा करून जगातल्या जनतेमध्ये, जगभरातल्या नागरिकांमध्ये रक्तदानाच्या बद्दल जागृती करण्याचं काम केलं जातं. दरम्यान या महत्त्वपूर्ण शोधासाठी कार्ल यांना 1930 नोबेल पारितोषिक देऊनसुद्धा सन्मानित करण्यात आलं होतं. जागतिक रक्तदानाचा दिवस आणि या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला रक्तदान करण्याचं आवाहन केलं आहे. शक्य असेल त्यांनी रक्तदान करा असं आवाहन त्यांनी केलं. सर्वांना जागतिक रक्तदाता दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा या निमित्ताने देऊ इच्छितो. आजचा हा दिवस म्हणजे या सर्व रक्तदात्यांचं अभिनंदन करणारा, आभार मानणारा दिवस. त्याचं कारण एकच आहे की रक्तदात्यांनी आपलं विनामूल्य आणि स्वेच्छेने रक्तदान करून अनेकांना जीवनदान दिलेलं आहे आणि म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा आजचा हा दिवस आहे. रक्त आणि रक्त घटक यांच्या माध्यमातून आपण अनेक लोकांचे जीव वाचवता येऊ शकतात. जवळच्या माणसावर एखाद्या वेळेला आघात होतो आणि एखाद्याच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळते आणि याचं साधं उदाहरण म्हणजे परभणीचे ज्ञानेश्वर खाटिक. 18-19 वर्षाचे असताना मित्राच्या बहिणीचा रक्त न मिळाल्यानं मृत्यू झाला आणि या घटनेमुळे ज्ञानेश्वर हळवे झाले. पण त्यामधून बाहेर पडत त्यांनी कोणाच्या रक्ताच्या अभावामुळे मृत्यू होऊ नये असा चंग बांधला. रक्तदान क्षेत्रात ज्ञानेश्वर यांनी काम करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता 12 वर्षांच्या या प्रवासात त्यांनी जवळपास 50,000 अधिक रुग्णांना जीवनदान दिलंय. साधारणपणे गेली 12 वर्षांमध्ये 50,000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत आणि 50,000 लोकांचं प्रत्यक्ष रक्तदान करून घेतलेलं आहे. आता एखाद्या जर रुग्णाला रक्ताची गरज असेल आणि जर त्यांच्याकडे जर कुणी दाता नसेल तर आमच्याकडे प्रत्येक रक्तगटाच्या रक्तदात्याचे नाव नंबर आहेत. आम्ही त्यांना फोन करून त्यांना बोलून घेतो आणि समोरच्या रुग्णाला आम्ही रक्ताची पूर्तता करतो. आणि साधारणपणे जर रिअर केसेसमध्ये बॉम्बे ब्लड ग्रुपसारखे जर रक्तगट आहेत, त्यांचे काही स्पेसिफिक महाराष्ट्रात डोनर आहेत, त्यांचे नाव नंबर आमच्याकडे आहेत. जर तसा कुठला एखादा रुग्ण असेल तर त्यांना आम्ही रक्तदान करण्यासाठी बोलून घेऊन त्या समोरच्या रुग्णाला आम्ही रक्ताची पूर्तता करू. आमच्या नातेवाईकाला समजा आजीला समजा ब्लडची आवश्यकता होती, त्यामुळे मित्राला मी कॉल केला, विचारपूस केली, तर त्यांनी ज्ञानेश्वर खटिंग यांचा नंबर दिला. मी त्यांना कॉल केला असता त्यांनी मला रक्त अवेलेबल करून देतो असं सांगितलं. 2 मिनिटात त्यांचा मला परत कॉल आला, त्यांनी बँकेतून मला रक्त अवेलेबल करून दिलं. डोनर त्यांच्याकडे पण अवेलेबल नव्हता, त्यांनी त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून डोनर अवेलेबल केला व मला रक्ताची पूर्तता केली. इकडे पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये राहणाऱ्या जमशेर रामय्या ठाणेदार या 63 वर्षीय माजी रेल्वे कर्मचाऱ्यांनी वयाच्या 17व्या वर्षी एका महिला पेशंटसाठी रक्तदान केलं होतं आणि यानंतर आजवर 125 वेळेला रक्तदान करून पुणे जिल्ह्यात सर्वाधिक रक्तदान करणाऱ्यांच्या यादीत त्यांनी 2रा क्रमांक पटकावला. त्यांना तालुका, जिल्हा तसंच राज्यस्तरीय रक्तदाता पुरस्कारही मिळाले. अजूनही दर 3 महिन्यांनी ते रक्तदान करतात. जमशेर ठाणेदार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे यांनी. दौंडमधील जमशेर ठाणेदार हे वयाच्या 17व्या वर्षापासून रक्तदान करतात. तब्बल 46 वर्ष ते रक्तदान करतात. जाणून घेऊया त्यांच्याकडूनच नेमकं किती वर्षापासून रक्तदान करताय. वयाच्या 17 वर्षापासून रक्तदान करत होते. लेडीज
डिलिवरी झालेलं होतं रेल्वे हॉस्पिटलमध्ये, तिथं रक्तदान केलं, त्यापासून आवड सुरू झाली. अजून मग असं रक्तदान राईट टाईम खूप वेळा दिले, बेड टू बेड, लेडीज जेंट्स लहान मुलं असं आलं. रात्री ड्युटी सोडून दिलेले, रेल्वेची नोकरी करता करता दिले, सोडून दिलेले भरपूर वेळा. शरद पवार सत्कार केला, शांतीलाल सुरतवाला, नगर अध्यक्ष दोनचे प्रेमसुत कटारिया, अजून अजित पवार, रमेश थोरात. असा कुठला प्रसंग आलाय की त्यावेळेस तुम्हाला रात्रीचं उठून जावं लागलं? आणि मी रात्री डिलिव्हरीचे पेशंट बेहोश झाले, ते समोरचे व्यक्ती आले बोलवले, त्यांच्या घरचे गेले जाऊन दिले, ते जीव वाचला गेला त्यांचा, लेडीजचा, मिशन हॉस्पिटल. आत्ताची पिढी ही रक्तदान करायला येत नाही, त्यामुळे तुम्ही त्यांना काय सांगाल? त्यांना सांगाल तुम्ही रक्तदान करा, काय घाबरायचं नाही, चांगले रक्तदान करणे आपले रक्त सर्वात श्रेष्ठ दान आहे. अजून आम्ही तर रेल्वे सर्व्हिस करता करता रक्तदान करत होतं, रेल्वेचे नाईट ड्युटी करून दिलेले ना, ड्युटी करून नाईट ड्युटीमध्ये रक्तदान करून ड्युटीवर गेलेले आम्ही. कॅमेरा पर्सन वाजित भगवान, सर सुमित सोनूने, न्यूज 18 लोकमत, दौंड. त्यामुळे हे असे अनेक रक्तदाते रक्तदानाच्या करता धावून जातात आणि वेळोवेळी रक्ताची गरज भागवतात, जेणेकरून कोणाचा तरी जीव वाचतो. शिर्डीतील भाटिया कुटुंबीय सातत्यानं रक्तदान करत आहे. दीपेश भाटिया या तरुणानं तर वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदानाला सुरुवात केली. आत्तापर्यंत तब्बल 76 वेळेला त्यांनी रक्तदान केलं. दीपेशचे भाऊ, वहिनी, बहीण तसंच सगळेजण रक्तदानाच्या या यज्ञात आपापल्या परीनं सहभागी होतात. त्यांनीसुद्धा आत्तापर्यंत अनेकदा रक्तदान केलं आहे. शिर्डीतील याच भाटिया कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. आपण शिर्डीतील अशा एका कुटुंबाला भेटतोय ज्यांचं अख्खं कुटुंब रक्तदाता आहे. त्यातील एक जो तरुण आहे दीपेश, याने वयाच्या 18व्या वर्षापासून रक्तदान करायला सुरुवात केली आणि आत्तापर्यंत जवळपास 72 वेळा त्याने रक्तदान केलं आहे. त्याचे भाऊ असेल, वहिनी असेल, बहीण असेल, सगळेच जण सातत्याने रक्तदान करतायत. आता ते कुटुंब आपल्या सोबत आहेत आणि सातत्याने हे सगळे लोक रक्तदान करतायत आणि अनेकांचा जीव वाचवतायत. दीपेश आपल्या सोबत आहेत, त्याने जवळपास 72 वेळा रक्तदान केलं आहे. आज रक्तदान दिन आहे आणि जवळपास 72 वेळा आपण रक्तदान केलं आहे. कशी ही कल्पना सुचली किंवा काय यामागची भावना होती? वयाचे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जसं भारतीय नागरिकत्व आपल्या सर्वांना प्राप्त होतं, त्याचप्रमाणे बालपणापासून माझ्यावरती झालेले घरच्यांचे संस्कार, संघाचे संस्कार, त्यातनं एक समाजकार्य करण्याची एक आवड होती आणि एक ठरवलं होतं की एक असं काम करूया की ज्यातनं एक समाजाला पण एक प्रबोधन मिळण्यासारखं होईल. आणि मी ज्या गावामध्ये राहतो ती पावनभूमी साईबाबांची आहे आणि बाबांनी रुग्णसेवा या गोष्टीला फार प्राधान्य दिलं होतं, त्यामुळं बालपणापासून असं वाटत होतं की एक बाबांच्याच कार्यावरती एक आपण काम करूया. आणि वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मी रक्तदानाला सुरुवात केली. आज मी जवळजवळ 76 वेळेस रक्तदान केलं आहे आणि रक्तदान करत असताना तो जो आनंद मिळतो, हा आनंद ज्या कोणी नातेवाईक असतात रुग्णाच्या, त्या नातेवाईकाच्या चेहऱ्यावरती बघून जो आनंद मिळतो, त्यासारखाच आनंद दुसरं जगात कुठेच नाही मला असं वाटतं. नक्कीच, आपण जर बघितले तर रक्तदान याच्यापेक्षा मोठा आनंद दुसरा कोणी असू शक दुसरा कुठला असू शकत नाही, कारण रक्त हे अनेकांसाठी संजीवनी आहे. आणि त्याच भावनेतनं शिर्डीतलं हे भाटिया कुटुंब काम करत आहे, सातत्याने रक्तदान करत आहे. त्या कुटुंबातले जवळपास 8 सदस्य सातत्याने दर 3 महिन्याला रक्तदान करत आहेत. यांची जर प्रेरणा महाराष्ट्रातील अनेकांनी घेतली तर अनेकांचे जीव वाचल्याशिवाय राहणार नाही. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी. इकडे मनमाड शहरातील प्रदीप गुजराती आणि त्यांच्या कुटुंबियांनी रक्तदान करण्याचा वसा जपला आहे. या कुटुंबातील एका सदस्यानं तर तब्बल 105 वेळेला रक्तदान केलं. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, मुलगा आणि इतर नातेवाईकसुद्धा सातत्यानं रक्तदान करतात. या रक्तदात्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी बब्बू शेख. रक्तदान हा सर्वश्रेष्ठ दान मानला जातो. रक्तदान केल्यानंतर कोणाचा तरी जीव वाचतो. एक कुटुंब असा आहे मनमाड शहरातला का, ज्यांनी अनेक वर्षापासून ते रक्तदान करत आहे. त्यांनी किती वेळ रक्तदान केलेलं आहे, ते का असं करत आहे, रक्तदानाचं महत्त्व काय आहे, त्यांच्याकडूनच जाणून घेऊया.
मी वयाच्या 20व्या वर्षापासून रक्तदानास सुरुवात केली. गेल्या 38 वर्षात मी 105 वेळा रक्तदान केलेलं आहे. रक्तदान याच्यासाठी करत असतो की रक्तदानामुळे कोणाचे तरी प्राण वाचलेले असतात आणि माझे कुटुंब, पूर्ण कुटुंब हे सुद्धा रक्तदान करतं. माझी पत्नी आशा यांनी 6 वेळा रक्तदान केलेले, त्याचप्रमाणे माझा मुलगा चिरंजीव यांनी सुद्धा 10 वर रक्तदान केलेले आहे. आणि आजपर्यंत मी विविध शिबिरांच्या माध्यमातून जवळजवळ 5000 वर रक्तबाटल्या विविध रक्तपेढ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. जनजागृती आजपर्यंत मी गेल्या 38 वर्षापासून आणि आजही रक्तदानाचे जनजागरणाचं काम करत आहे. नवीन रक्तदात्यांना प्रेरित करून रक्तदानासाठी प्रवृत्त करीत आहे. का तुम्हाला असं वाटलं रक्तदान करावं? रक्तदानामुळे कोणाचा तरी जीव असतो ज्याची तुलना कधीही धनाशी होऊ शकत नाही. रक्तदान केल्यास आणखी जाती धर्मातल्या भिंती जी आहे त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळंच नातं तयार होत असल्याचे प्रदीप गुजराती सांगतात आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. तिकडे नागपूरमध्ये 20% मुलांमध्ये कोविड अँटीबॉडीज विकसित झाल्याचं दिसून आलं. 12-18 वयोगटातील मुलांचं लसीकरण हे करण्याचा विचार आहे आणि त्याच्या चाचणीमध्ये रक्ताचे काही नमुने घेण्यात आले आणि त्यामध्ये ही माहिती समोर आली. असं असलं तरी ही बाब तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने सकारात्मक असल्याचं टास्क फोर्सचे सदस्य उदय बोधनकर यांचं म्हणणं आहे. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. आपल्यासोबत कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय बोधनकर सर आहे. सर, नागपूरमध्ये जे छोट्या मुलांसंदर्भात जी चाचणी घेण्यात आली त्यामध्ये असं आढळून आलं की साधारण 50 मुलांच्या सॅम्पलमध्ये 10 मुलांचे जे शरीरामध्ये अँटीबॉडी डेव्हलप झालेल्या होत्या. साधारण एक सॅम्पल साईज जरी छोटा असला तरी यावर असं लक्षात येतं की 20% मुलांमध्ये अँटीबॉडीज डेव्हलप झालेल्या होत्या. या संपूर्ण घटनेकडे तुम्ही किती कशाप्रकारे बघता आणि किती गंभीर वाटतं तुम्हाला? म्हणजे धन्यवाद की या घटनेकडे आपण पॉझिटिव्ह नजरेने पाहू, कारण की जर का 20% मुलांमध्ये म्हणजे जे 12-18 वर्षाच्या वयोगट त्यांच्यामध्ये जर का अँटीबॉडी पॉझिटिव्ह आलं याचा अर्थ या मुलांना कधी ना कधी तरी कोविड होऊन गेला. मग तो त्यांच्या नातेवाईकांना झाला किंवा असं आढळलं की त्यांच्या नातेवाईकाकडे कोणाला झालं नव्हतं असं आढळलं, किंवा मग मित्र असेल समाजामधले, शाळेमध्ये कुठेतरी टीचरकडे गेले असेल, कुठूनही त्यांना त्याचं नक्की इन्फेक्शन झालं पण त्यांना सिमटम काहीच नव्हते. त्यामुळे असं गृहित धरायला हरकत नाही की 12-18 वर्षाच्या मुलांमध्ये नागपूरच्या सॅम्पलमध्ये 20% पॉझिटिव्ह अँटीबॉडीज मिळाल्या. आता याचं पॉझिटिव्ह मी असं म्हणतो की या मुलांना कोविड झाल्यामुळे त्यांना कोविडचं इन्फेक्शन ते थर्ड वेव्हमध्ये आपण म्हणतो त्याचा जो हे होईल परिणाम तो खूप माईल्ड राहील, कारण की त्यांना इन्फेक्शन होऊन गेलं आहे, त्यांच्यामध्ये अँटीबॉडी आहे. आणि आता 3 ही स्टडी चालेल, 12-18 वर्षाचे ग्रुप आहे, नंतर 6-12 आहे आणि 2-6, तर 3 आपल्याला कळेल की त्यांच्यामध्ये किती अँटीबॉडीज, ज्यांना वॅक्सिन मिळालं आहे ते की त्यांच्यामध्ये वॅक्सिन कोवॅक्सिन वॅक्सिन दिल्यावर ते किती अँटीबॉडीज होतात आणि किती दिवसात राहतात. जसं 1 त्यांची ट्रेस होईल, 2 करतील, 4 करतील आणि 6 करतील, तर तेव्हा आपल्याला कळेल की हे वॅक्सिन जे दिलं कोवॅक्सिन आत्ता मागच्या रविवारी त्याचा इफेक्ट 6 किती पर्सेंटपर्यंत राहतो, किती पर्सेंट प्रोटेक्शन आहे. आणि मग 3 मग त्या 6 आपल्या ते कोवॅक्सिन वॅक्सिन हे इमर्जन्सी उपयोग अप्रुव्हल म्हणून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार त्याला मान्यता द्यायची शक्यता आहे. व्हिजनलिस्ट प्रशांत मोहित असं, तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तिकडे कोरोनाच्या जोखड्यातून आता राज्याची सुटका होऊ लागली, त्यामुळे अनेक कोविड सेंटर रिकामी झालेत. औरंगाबादमध्ये अनेक बेड आता रिकामे आहेत, त्यामुळे कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यांपूर्वी जिथे दररोज 2000 जास्त रुग्ण असायचे तीच संख्या आता 130 कमी आली. परिणामी 24 धावपळ करणाऱ्या कोविड सेंटरला आता काहीसा मोकळा श्वास घेता येतोय. कोविड सेंटरमधले हे रिकामे बेड पाहून आता कोरोनाचा धोका कमी होत असल्याचं लक्षात येतंय. या रिकाम्या बेड्समुळे कर्मचाऱ्यांवरील ताणही मोठ्या प्रमाणात कमी झालाय. कोरोनाच्या रुग्णांची संख्या आता दिवसाला 50 इतकी कमी झालीय. काही दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये दिवसाला 2200 आढळत होते, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत होता.
औरंगाबादेतल्या मेट्रॉन कोविड सेंटरमध्ये तर रुग्णांना लवकर बेड मिळत नव्हते. रुग्णांची इथं रांग दिसायची. 300 बेड्स असलेल्या या सेंटरमध्ये ॲडजस्टमेंट करून 400 रुग्णांवर उपचार केले जात होते. मात्र आता अनेक बेड्स रिकामे आहेत. या कोविड सेंटरमध्ये केवळ 75 रुग्ण आहेत. सेंटरमधील रिकामे बेड्स पाहून या सेंटरच्या प्रमुख डॉक्टर वैशाली आनंदित आहेत. आनंद त्या प्रकारे मला पण झालेला आहे, पण थोडंसं खंत पण वाटतं की अरे मी एवढे कमी पेशंट बघतीये, पण खूप मला खुशी पण होतीये की आपले जे कोरोनाचे पेशंट्स आहे ते आता नंबरिंग बरंच कमी झालेली आहे. सिरियस आहे तसे एक 5-6 पेशंट पकडले तर तेवढे आहेत. अच्छा. पण त्याच्या अगोदर 128 पेशंट जे O2 वरती होते ते सगळे सिरियस होते, आणि आता त्या कंपॅरेटिव्हली तसं बघायला गेलं तर आता बरेच कमी झालेले, 4-5 पेशंट सिरियस आहेत. मेल्ट्रॉन कोविड सेंटरनं अनेक रुग्णांचे प्राण वाचवलेत, त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची पहिली पसंती पालिकेच्या या सेंटरला असायची. मेल्ट्रॉन सोबत अनेक सेंटर आणि खासगी रुग्णालयातही 7,500 बेड्स रिकामे आहेत. जिल्ह्यातली दररोजची कोरोना रुग्णांची संख्या 2200 वरून आता केवळ 130 वर पोहोचली आहे, तर औरंगाबाद शहराचा विचार केला तर ती संख्या फक्त 35 एवढी कमी झाली आहे. कोविड हेल्थ सेंटर मेल्ट्रॉन होतं आणि त्याची कॅपॅसिटी 300 होती, तर जवळजवळ अर्धे बेड जे ते ऑक्सिजनचे होते, पण एक मध्ये फेज अशी आली होती की ऑक्सिजन बेड अपुरे पडत होते. त्यावेळेस आपण 300 कॅपॅसिटी असणाऱ्या ठिकाणी म्हणजे 8 वॉर्डमध्ये आपण जवळजवळ 80 बेड वाढवले आणि 370-80 पर्यंत कॅपॅसिटी होऊन गेलो, तरी पेशंट आपल्याला वापस जायचे. पण आजची समाधानाची बाब अशी की आज आपण फक्त 1/3 कॅपॅसिटीमध्ये चालवतो, आता सध्या 95-100 च्या आसपास पेशंट आहेत. महापालिकेचं असलेलं हे कोविड सेंटर इथं काम करणाऱ्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसाठीही आस्थेचा विषय झाला होता. सर्व स्टाफ 24 तास काम करत होता. पेशंट कमी झाल्याचा खूप आनंद आहे, आणि सर्वात जास्त म्हणजे की आता लसीकरणाचं प्रमाणही वाढलेलं आहे, त्या अनुषंगाने पेशंट कमी झालेले आहे असं मला वाटतं, आणि पेशंट कमी झाल्यामुळे आमचाही थोडासा ताण कमी झालेला आहे. औरंगाबाद आता कोरोनाच्या मगरमिठीतून बाहेर पडतंय, मात्र याचा अर्थ शहराची कोरोनातून सुटका झाली असं म्हणता येणार नाही. बेड्स रिकामे असले तरी औरंगाबादकरांना मोकळेपणानं वागता येणार नाहीये. कोरोनाचे नियम पाळावेच लागणार आहेत, नाहीतर रिकामे झालेले बेड्स भरायला वेळ लागणार नाही. या ठिकाणी माझ्या पाठीमागे जे बेड रिकामे आहेत, निश्चित अशीच अपेक्षा करूया की हे बेड रिकामे असेच राहावेत, आणि ज्या बेडवर पेशंट आहेत तेही लवकर रिकामे व्हावे, आणि हे पूर्णच पूर्ण मेल्ट्रॉन रिकामं व्हावं, या ठिकाणी पेशंट येण्याची गरज नाही एवढी अपेक्षा करूया. आली तरी घाबरण्याचं कारण नाही, कारण महानगरपालिका आणि आरोग्य विभाग पूर्णपणे तयार आहे. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, News 18 लोकमत, औरंगाबाद. यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. दिलासा वाटतो, बरं वाटतं की अशा प्रकारे रुग्णालय आता ओस पडत आहेत कोविडसाठी उभारलेले, ही चांगली गोष्ट आहे. आपण सगळेजणं लस घेत आहे, पण लस जरी घेतली असली तरी एक गोष्ट करणं आवश्यक आहे, ते म्हणजे मास्क. अजूनही काही काळ मास्क घालणं हे अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत केंद्र सरकार, IMA किंवा जागतिक आरोग्य संघटना सांगत नाही, तेवढे दिवस आपल्याला मास्क लावला पाहिजे, कारण तो आपल्या सुरक्षेचा महत्त्वाचा धागा आहे. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया.